टार्गेट करून दहशत निर्माण केली जात आहे. या दहशतीला संपून भारतात समता आणि बंधुता अबाधित राखण्यासाठी मॉब लिंचिंग विरोधात कायदा करून अल्पसंख्याकांना ऍट्रॉसिटीचे संरक्षण द्यावे अशी मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने देखील करण्यात आलेली आहेत. पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत. अवघड शब्द सांगू नका. आज आम्ही जण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आज आपल्या भारतात जे धर्माच्या नावाखाली आणि दहशतगर्दी माजवण्याचं काम चालू करत आहे आणि जे आजची जी सरकार जी RSS प्रणीत भाजप सरकार जेव्हापासून या सत्तेवर आलेली आहे तेव्हापासून अल्पसंख्याकवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. आणि याचं माग आज जसं की बीफ आणि जय श्रीराम याच्या नाऱ्यामुळे लोकांना त्रास देण्यात आहे. तसं बघण्यात आलं जय श्रीराम या जय राम हे फक्त एक लोकांचं स्लोगन होतं, लोकांना जोडाय लोकांना जे एक दुसऱ्यासंग माझी ओळख करण्याचं. परंतु या भाजपा सरकारने जेव्हापासून लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली होती तेव्हा त्यांनी या नाऱ्याला माझी एक पॉलिटिशियन आणि एक राजकारणी नारा बनवला. त्यानंतर आता सध्या माझ्या लोकसभेत माझी भाजपाच्या सभासदांना शपथ घेतला आले तेव्हासुद्धा जय श्रीरामचा घोषणा केल्या. मग हे त्यांचं मग एक राजकारण आणि एक षडयंत्र होतं की लोकांमध्ये मग भेदभाव निर्माण केला पाहिजे आणि जाती व जातीमध्ये भांडणं लावून आपली राजकारणाची पोळी भाजून घेतली पाहिजे. त्यामुळे आम्ही आज सर्वजण बामसेफच्या भारत मुक्ती मोर्चा आणि विविध संघटनेच्या आम्ही माध्यमातून आज आम्ही जमा झालेलो आहे की आज आपली भारत देश हा सगळा सर्व धर्मांचा आणि गंगा जमनी तहजीब एक चांगली संस्कृती आहे. इथं आज हे बट्टा लावण्याचं काम चालवलं आहे आणि हे ते खपवून घेतलं जाणार नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण सर्व हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व बांधव आज जमा होऊन आज आम्ही या सरकाराशी आणि या प्रशासनाशी आम्ही हे करतो मागणी करतो की त्यांनी बाकी या गुन्हेगारांना जे बी तबरेज अन्सारी बाकी असा हा एक 22 वर्षाचा एक तरुण मुलगा त्याचा काही निष्पाप त्याला बळी दिलेला आहे. एक बाकी झाडाला बांधून त्याला बाकी 18-18 तास मारलेला आहे. नंतर पोलीससुद्धा आणि डॉक्टरसुद्धा ह्याच्यात ते सामील आहे. त्यांनी षडयंत्र करून त्यांना मागे हॉस्पिटलवर न नेता त्यांना पोलिसांनी आधी जेलमध्ये डांबलं, नंतर डॉक्टरनीसुद्धा फार निष्काळजीपणा केला त्यामुळे त्याचा प्राण गेलेला आहे. त्यामुळे आम्ही आणि हा मुद्दा मागे युनोमध्ये सुद्धा उठलेला आहे. हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांसह उठलेला आहे. त्यामुळे आम्ही मागे आपल्या भारत देशाचं नाव मागे जगामध्ये खराब होत आहे. तेव्हापासून ही मोदी सरकार मागे जेव्हाही ह्याला सरकार का म्हणायचं, ह्याला तर एक आपल्या लोकांवर अन्याय करून बाकी चालवली एक हिटलरशाही आहे, हुकुमशाही आहे आणि ही दडपणशाही आहे, दहशतशाही आहे आणि आम्ही याला खपवून घेणार नाही. बामसेफच्या माध्यमातून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री वामन मेश्राम साहब आणि आमचे गुरु मला हजरत सज्जाद नौमानी दामद बरकातुम, मला अब्दुल हमीद अझहरी दामद बरकातुम हे माझे गुरु आहेत. त्यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व बाकी बामसेफचे कार्यकर्ते आज आम्ही तिथे जमलेलो आहोत आणि आमच्या कलेक्टरशी आणि आम्ही सगळ्यांशी आम्ही निवेदनसुद्धा देणार आहे. त्यामुळे आम्ही या प्रशासनाशी आणि यांनी आज सरकारशी आम्ही मागेची मागणी करतो की यांनी त्या गुन्हेगारांना मागी कडीचे कडी आणि सक्त यांना जो आहे कठोर कारवाई केली पाहिजे आणि यांना फाशीवर लटकवलं पाहिजे. तो आपल्या भारत देशाची संस्कृती टिकून राहील आणि आपला भारत देश महासत्ता बनेल. मग एवढं बोलून माझा भाग संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. भारतीय राज्य घटनेचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही सगळे सातारकर नागरिक धिक्कार करीत आहोत. भारतातल्या सर्वच नागरिकांना राहण्याचा बोलण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरने दिलेला आहे. जर कोण जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर लोक तरुण मुलांना भडकवत असेल आणि खोटे चोरीचे आरोप करून त्याची हत्या करत असेल याचा निषेध बहुजन समाज पार्टीसह सातारच्या सर्व संघटना करीत आहेत आणि आम्ही या बामसेफ सहभाग संघटनेला जाहीर पाठिंबा देऊ. आज मॉब लिंचिंगच्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरामध्ये जवळजवळ 550 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी धरणे आंदोलन होत आहे. त्याचाच एक भाग साताऱ्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या बाहेर बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे काही विविध संघटना या ठिकाणी हजर आहेत त्यांचा सर्वांचा हेतू एकच आहे. या देशामध्ये गेल्या काही वर्षामध्ये मॉब लिंचिंगचे या प्रकार वाढलेले आहेत आणि या प्रकारामधून काही सनातनी शक्ती
या देशाची औद्योगिक शांती भंग करताना दिसून येत आहे. साथियो, मॉब लिंचिंगचा जो प्रकार आता देशभरामध्ये चालू आहे आणि या प्रकाराकडे हे जे जातीवादी सरकार आहे हे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. झारखंडमध्ये झालेला जो प्रकार आहे, जो अन्सारी नावाचा जो तरुण आहे, त्या तरुणालासुद्धा या मॉब लिंचिंगच्याद्वारे काही सनातनी समूहाने त्याची हत्या केलेली आहे. त्याला जबरदस्तीने राम म्हणण्यास, जय श्रीराम म्हणण्यास प्रवृत्त केलेलं आहे आणि जय श्रीरामाच्या घोषणा देऊन त्याची त्यांनी हत्या केलेली आहे. त्याचबरोबर अशा जवळजवळ देशभरामध्ये 600 आसपास घटना घडलेल्या आहेत. प्रश्न असा उपस्थित होतो बहुजनामध्ये की बहुजन आज देशातला सुरक्षित आहे का? हा देश खरंच संविधानाच्या माध्यमातून चाललेला आहे का? याचं जर उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर हे जे जातीवादी सरकार आहे हे संविधानाची पायमल्ली करताना दिसून येत आहे. या ज्या सनातनीच्या ज्या चार टोळ्या आहेत त्या हे सरळ सरळ घटनेचा विप्रयास करताना दिसून येत आहेत. घटनेचा आर्टिकल 15 असं म्हटलेलं आहे की ज्याला त्याला आपल्या धर्मस्वातंत्र्य आहे, ज्याला त्याला आपल्या धर्माचा रीतिरिवाज पाळण्याचा अधिकार आहे, परंतु हा कोणता धर्म आहे की इतर कम्युनिटीच्या लोकांना असं आपला धर्म लादून त्याच्यावर अन्याय अत्याचार करण्याचा, हा कोणता धर्म आहे? असा कुठलाही धर्म या देशामध्ये नाही आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून हे अशा पद्धतीचे मॉब लिंचिंगच्याद्वारे SC ST च्या अनेक जाती जमातीवर अन्याय अत्याचार होत आहे. मातंग समाजाच्या खडसे नावाच्या मुलालासुद्धा आलं की लहान मुलगा मंदिरात गेला म्हणून त्याला मारहाण होते. मातंग समाजाचं एक कुटुंब पाया पडायला देवळात गेलं की त्याला मारहाण होते. मुस्लिमाच्या तरुणाला तर ह्या सगळ्यांनी टार्गेटच केलेलं आहे. या देशाचा इतिहास आहे, कुठल्या महापुरुषांना मुस्लिमांनी मारलं, मुस्लिम आमचा शत्रू कसा, या देशातल्या कुठल्याही महापुरुषांना मुस्लिमांनी मारलेलं नाही. महात्मा गांधींना मुस्लिमांनी मारलेलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिमांनी मारलेलं नाही, छत्रपती संभाजी महाराजांना मुस्लिमांनी मारलेलं नाही. या देशातले जेवढे महापुरुष आहेत कुठल्याही महापुरुषांना मुस्लिमांनी मारलेलं नाही. महात्मा फुलेंचा छळ मुस्लिमांनी केलेला नाही, बाबासाहेबांची हत्या मुस्लिमांनी केलेली नाही, मग मुस्लिमांचा शत्रू कसा? केवळ या बहुजन समाजाला या जातीच्या थोतंडाने, त्या जाती आणि ह्या प्रथाच्या थोतंडावर या बहुजन समाजाला गुमराह केलं जात आहे. बहुजन समाजाची जी एकता अखंडता आहे ती विस्कळीत कशी केली जाईल, हे लोकांच्यामध्ये कशी दुफळी कशी निर्माण करता येईल, आपसात कशी भांडणं लावता येईल, ह्याचे हे प्रकार हे सनातनी वृत्तीचे लोक करत आहेत आणि हे प्रकार थांबले पाहिजेत, याचा जाहीर निषेध केला पाहिजे. म्हणून संपूर्ण देशभरामध्ये 550 तालुक्यामध्ये 550 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी हे धरणे आंदोलन होत आहे आणि या धरणे आंदोलन बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून होत आहेत. बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून त्या मंचमध्ये या प्लॅटफॉर्मवर जवळजवळ बऱ्याच संघटना आहेत, मुस्लिम संघटना फार मोठ्या या प्रमाणामध्ये सामील आहेत. याच प्रमाणामध्ये याच विषयावर अजूनही फार मोठं राष्ट्रव्यापी आंदोलन खेळलं जाणार आहे. सरकारने याची त्वरित दखल घेण्यात यावी. ज्यांनी ज्यांनी एक घटना घडवलेल्या आहेत, ज्यांनी या घटनेच्या पाठीवर ज्यांचा हात आहे, त्याचा या सरकारने शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जर यांनी या अशा पद्धतीच्या कारवाया थांबवल्या नाहीत तर याचा बट्टा सरळ सरकारावर जातो. हे जातीवर सरकार या लोकांना पाठीशी घालत आहेत का? घटनेचा विप्रयास करणाऱ्या लोकांना ते पाठीशी घालत आहे का? याचा कुठेतरी शोध घेतला पाहिजे. मी या जिल्ह्यातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देशभरातल्या मूळ निवासी बहुजन समाजाला असा एक संदेश देऊ इच्छितो की आता एकट्याने नाही तर एकीने लढलं पाहिजे. या असल्या मॉब लिंचिंगसारख्या प्रकारला आपण सर्वांनी सामोरं गेलं पाहिजे, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आपण जर एकत्र आलं नाही तर आज एक अन्सारीचा बळी गेलेला आहे, असे अनेक किती अन्सारी बळी जातील जर तुम्ही एक झाला नाही तर. ज्या SC ST OBC हा मूळ निवासी आहे, हा बहुजन समाज आहे, आम्ही जरी वेगवेगळ्या जाती धर्मात वाटलेलं गेलो असलो तरी आमचा DNA एक आहे. आम्ही भारतीय आहोत, आम्ही मूळ निवासी आहोत. कोण विदेशी आहेत याचा बहुजन समाजाने विचार केला पाहिजे आणि याचा या घटनेचा अशा घटना परत घडल्या नाही पाहिजेत. म्हणून भविष्यामध्ये संपूर्ण बहुजन समाजाने एकत्र झालं पाहिजे, एक ताकद निर्माण केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला प्रकर्षाने विरोध केला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. दुसरी एक गोष्ट आहे की आम्ही या मॉब लिंचिंगच्या प्रकाराच्या विरोधात आत्ता आज सरकारला आम्ही एक निवेदन देणार आहे. त्या निवेदनाद्वारे आमचा एक संदेश आहे सरकारला की हे प्रकार थांबवा आणि अशा प्रकारे जर भविष्यात झाले तर फार मोठं राष्ट्रव्यापी आंदोलन उभं करू आणि या देशातल्या या सगळ्या सनातनाला धाडा शिकायला शिवाय आम्ही बहुजन समाज आता शांत राहणार नाही. जय म्हणजे जय भारत.